महात्मा गांधींच्या विचारांचा खून नेहरूंनीच केला. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त विधान. युवा संसद 2023 मध्ये आयडिया ऑफ इंडिया सत्रामध्ये सदाभाऊंचे वक्तव्य. आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्याकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावित असलेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे खेडी भखास झाली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरू नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरू यांनी केला हे स्वीकारावेच लागेल, अशी टीका राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे संस्थेच्या नरहे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 6व्या युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया सत्रामध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट चार्जुल जाधवर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवते उपस्थित होते. रंजना गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्कार, संजय गिराम यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार, तसेच राजेश पाडवी यांना आदर्श आमदार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला, परंतु इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल? त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसोनी हिल्स हाच भाग भारत वाटत होता, परंतु नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची पायमुळे पोहोचवली. खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना दिसून येत आहे. बारामतीकरांच्या घराण्याशाहीच्या राजकारणाला कंटाळलो सदाभाऊ खोत. सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत, परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत आहे आणि स्वतःचे खिसे भरत आहे. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने, शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. एक स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या सत्तेचा अश्वमेघ किंवा सत्तेच्या खोड्यावरती जे आरूढ झाले त्यांचा एक कालखंड आपल्याला मोजावाच लागेल. काही लोकांना बरं वाटू न वाटू मी नेहमी प्रकट बोलत असतो, महात्मा गांधींचा खून माथेफिरू नथुराम गोडसेने केला ही बाब निषेधार्ह आहे, पण महात्मा गांधींच्या विचाराचा खून हा पंडित नेहरूंनी केला हे मात्र आपल्याला स्वीकारावंच लागेल. हे स्वीकारावंच लागेल. महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला, खिडी समृद्ध करा. नेहरूंनी सांगितलं खिडी लुटा आणि शहर समृद्ध करा. खिडी लुटा, त्यांचा श्रम लुटा, खेडी उद्ध्वस्त झाली पाहिजे ती. आणि म्हणून आज गुन्हेगार करणारी माणसं, संपत्ती निर्माण करणारी माणसं एका बाजूला आत्महत्या करत आहेत,
इंडियामध्ये आत्महत्या होत नाहीत. आत्महत्या कुठं होतात? जिथं श्रम गाळले जातात, जिथं गुणाकार होतो, तिथली माणसं आज आत्महत्या करत आहेत. ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे.